बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानच्या लाहोरमधून अटक करण्यात आलेली आहे। आताची एक महत्त्वाची बातमी 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईदला अटक करण्यात आलेली आहे। लाहोरमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, हाफिज सईदला अटक करण्यात आलेली आहे, नेमकी आता तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे या संदर्भात? बिल्कुल, हाफिज सईदला अटक करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणूनच घोषित केलं होतं अमेरिकाने हाफिज सईदला आणि त्याला आता पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे पाकिस्तान सरकार कशा पद्धतीनं हाफिज सईदच्या बाबत भूमिका घेते ते पाहावं लागेल। का भारतामधील अनेक हल्ल्यामध्ये हाफिज सईदचा हात होता आणि त्यामुळे भारत मागणी करणारा करेल की हाफिज सईदला भारताच्या ताब्यात द्यावं, त्यावर पाकिस्तान काय विचार करते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव करणं गरजेचं आहे। 26/11 हल्ल्यामध्ये हाफिज सईद याचा हात होता आणि त्याचबरोबर लष्करे तोयबा नावाची संघटनेचा हा संस्थापक आहे। 26/11 हल्ल्यामध्ये आपल्याला माहित आहे की 166 लोकांना लोक मृत्युमुखी पडले होते मुंबईमध्ये। त्यानंतर उरी, पुलवामा या दोन्ही हल्ल्यामध्ये त्याचा हात होता आणि जगभरामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये हे हल्ल्यांमध्ये तर हात होताच, मात्र उद्या इम्रान खान यांचा अमेरिका दौरा आहे आणि त्या अगोदर म्हणजे त्या पार्श्वभूमीवरती आता त्याला अटक करण्यात आली आहे असं बोललं जात आहे। बिल्कुल, कुठेतरी खरं तर पाकिस्तानमध्ये त्याचं वास्तव्य आहे हे स्पष्ट होतं, परंतु ते आतापर्यंत उघड झालं नव्हतं। परंतु आता अशा प्रकारची कारवाई करून पाकिस्तान अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे का, हा पहिला मुद्दा आहे। आणि कुठेतरी अमेरिका आणि चीन यांच्यामधलं अंतर जे आहे ते वाढत गेलेलं आहे। अशा वेळी पाकिस्तान कोणत्या बाजूने जातोय आणि चीनला जर पाकिस्तान मदत करत असेल तर मात्र अमेरिकेची नाराजी भोगावी लागणार आहे। त्यामुळे कुठंतरी हे पाऊल उचललेलं आहे का आणि हाफिज सईदला आत्ताच नेमकं टायमिंग जी आहे, वेळ जी आहे हाफिज सईदला आत्ताच का अटक करायची इम्रान खानच्या दौऱ्यापूर्वी आणि ते जाहीर करणं हे सुद्धा महत्वाचं आहे। आणि त्यामुळे पाकिस्तानची ही जी खेळी आहे केवळ अमेरिकेला खुश करण्यासाठी आहे का हे सुद्धा या पाठीमागचे जे तर्क आहेत ते पाहावे लागतील। परंतु महत्वाचा मुद्दा आहे की हाफिज सईदला अटक करण्यात आलेली आहे आणि भारतामध्ये अनेक दहशतवादी घटना करण्यासाठी फंड म्हणजेच की निधी पुरवण्याचं काम। रामराजे, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, आपल्या सोबत परराष्ट्र सचिव आहे सुधीर देवळेण, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात। सुधीरजी, एकूणच आता हाफिज सईदला लाहोरमधून तर अटक करण्यात आलेली आहे, मात्र ही केवळ तोंडदेखली कारवाई आहे का? गेले 3-4 दिवसापासून या संबंधीच्या बातम्या येत होत्या। एक तर त्यांना त्यांच्याला अशी प्री बेल देत होते चाललेलं होतं, परंतु ही अटक म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमेरिका आणि जे FATF म्हणून जो आहे त्याच्यावरती जे म्हणजे पाकिस्तानला आता काही मुदतीच्या आतच काहीतरी ऍक्शन आपण घेतोय दाखवायचं आहे, कारण नाहीतर सप्टेंबरच्या आत त्याने नाही दाखवलं तर मग त्यांच्यावरती फार मोठी इकॉनॉमिक सँक्शन्स वर येऊ शकतात। तर यामुळे पाकिस्तान आता गेल्या काही दिवसांपासूनच ह्याच्यामध्ये काहीतरी आपली ऍक्शन आपण करतो असा एक देखावा करतायत, तर त्याचाच हा भाग आहे असं म्हणता येईल। कारण हाफिज सईदना अटक जरी केली तरी त्यांची एवढी मोठी जी सगळी संघटना आहे, त्यांचे मदरसा आहे, त्यांचे फंड आहेत, तर त्या गोष्टी तर तशाच कार्यरत राहतील असं दिसतंय। सुधीरजी, मात्र एकूणच ह्या निमित्ताने भारतीय दबाव तंत्राचं कितपत यश आहे? भारतीयचं अर्थातच आहे त्याचं यश, कारण भारत सुद्धा या FATF मध्ये खूप मोठा दबाव आणतोय सगळ्या 30-35 जिथे जे मेंबर्स आहेत त्यांच्यावरती आणि अनेक जी राष्ट्र आहेत खास कर G20 मधली त्याच्यावरती सुद्धा आपण गेल्या ओसाकाच्या सभेमध्ये त्यांच्यावरती जो दबाव आणला होता किंवा त्यांना ह्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती टेररिझमच्या इश्यूवरती जो प्रभावात्मक आपण बोलतो आहोत त्याचा परिणाम होतोय असं म्हणायला हरकत नाही।
अगदी सुधीरजी, आता आज कुलभूषण जाधवान संदर्भात खरं तर निर्णय होणार आहे, त्या अनुषंगाने आता ही जी अटक आहे ती कशा पद्धतीनं खरं तर घेतली पाहिजे, त्याचा काही अँगल ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय का? आता पाकिस्तानची याच्यामध्ये काय अपेक्षा आहे त्या आयसीजेच्या निर्णयामध्ये हे बघावं लागेल. अर्थातच त्यांना असं वाटत असेल की या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपण केल्या तर काही एका दिशेने ठीक होईल, म्हणून मला वाटतं त्यांनी अटक सुद्धा त्याला अशी कोइन्साइड होईल या आजच्या आयसीजेच्या निर्णयावरती असं केलेलं दिसतंय. परंतु त्याचा डायरेक्ट काही असा संबंध असावा असं म्हणता येणार नाही. पण सगळ्याच गोष्टी म्हणजे त्याची आज आयसीजेचा निर्णय, त्यांची हाफिज सईदची अटक, इम्रान खानचं उद्या अमेरिकेला जाणं, तालिबान बरोबर चाललेले त्यांचे टॉक सध्या, मध्ये बातमी आली होती की पाकिस्तानला याच्यामध्ये सेंटर स्टेज देण्यात आलेलं आहे तालिबानच्या बरोबरच्या टॉक्स मध्ये, आणि भारताला सुद्धा त्याच्यातून ते बाजूला काढतायत. सो या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्तान अमेरिकेला आणि पाश्चात्य राष्ट्रांना असं दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय की आम्ही याच्यामध्ये खूप सच्चे आहोत, आमच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. तर अशी एकूण सगळी पार्श्वभूमी असं दिसतंय. अगदी अगदी सुधीरजी, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणाबद्दल. आपल्या सोबत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे होते आणि त्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया आणि एकूणच विश्लेषण केले. आपल्या सोबत आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील आहे. उज्ज्वलजी, हाफिज सईदला लाहोरमधून तर अटक केलेली आहे, मात्र ह्या अटकेचे नेमके आता पडसाद किंवा ह्यापुढे नेमकी काय काय कारवाई होऊ शकते, कशा पद्धतीनं ही केस उभी राहू शकते? मी पहिल्यांदाच ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की भारताच्या कूटनीतीचं हे यशस्वी पाऊल आहे, कारण आंतरराष्ट्रीय दबाव आल्यामुळे पाकिस्तानने आज हाफिज सईदला अटक केलेली आहे. परंतु अर्थात पाकिस्तानचं हे लबाड लांडग्याचं ढोंग आहे. लबाड लांडग्याचं ढोंग एवढ्याच करता मी म्हणेन की 26/11 दहशतवादी खटल्यामधील हाफिज सईद हा कटामध्ये कसा गुंतला होता आणि कशा प्रकारे त्याने हा मुंबईवरचा हल्ला तडीच पार केला, या संदर्भात आम्ही भारत सरकारने पाकिस्तानला भरपूर पुरावे दिले. इतकेच काय की डेव्हिड हेडलीची साक्ष मी मुंबईच्या न्यायालयात घेतली, जेणेकरून हाफिज सईद आणि लष्कर तोयबा आणि आयएसआय यांचा कशा रीतीने संबंध होता या संदर्भातला कागदोपत्री पुरावा हजर केला, तरी सुद्धा पाकिस्तानने त्याला अटक केली नाही. प्रश्न येतो की आज पाकिस्तान त्यांना अटकेचं ढोंग करत आहे आणि जगाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, कारण उद्या पाकिस्तानच्या न्यायालयाने जर हाफिज सईदची सुटका केली तर पाकिस्तान जगाला सांगू शकतं की आमची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि सुटला म्हणून आम्ही काही करू. म्हणून आपल्याला दक्ष राहावं लागेल, आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगावं लागेल हाफिज सईदच्या विरुद्ध हे पुरावे आहेत, हे पुरावे पाकिस्तान सरकारला तिथे कोर्टात दाखल करायला सांगा. आणि म्हणून यापुढच्या भविष्य काळामध्ये हाफिज सईद ज्या पद्धतीने पाकिस्तानमधून भारताच्या विरुद्ध गरळ ओकत होता, ज्याप्रमाणे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत होता, त्याला कुठेही पाकिस्तानने लगाम घातला नाही. ही मोठी पाकिस्तानच्या याच्यात आहे. परंतु या क्षणी हाफिज सईदला अटक होणं हे भारताच्या कूटनीतीचं यशस्वी पाऊल आहे. अगदी अगदी धन्यवाद उज्ज्वलजी या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. आणि आपल्या सोबत आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम होते आणि त्यांनी या संदर्भात आपले विश्लेषण आणि एकूणच चर्चा केलेली आहे.